मित्रांनो, जर तुम्हाला तुमचं वजन वाढवायचं आहे, तुमचं वेट वाढवायचं आहे आणि तुम्ही खूप परेशान आहात पुष्कळच्या गोष्टी ऐकून, खूप साऱ्या गोष्टी करून, मग हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक ऐका. कारण या व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला सांगणार आहे आणि ज्या तुम्ही काही चुका केल्या असाल आणि काही अशा पण गोष्टी असतील की जर तुम्ही त्या फॉलो करायला सुरुवात केल्यात तर तुमचं वजन वाढायला सुरुवात होईल, त्याचबरोबर तुमच्या मसल मासमध्ये पण साईज वाढलेली दिसेल. आज मी तुम्हाला 5 टिप्स देणार आहे, तर त्या सर्व 5 टिप्सला तुम्ही लक्षपूर्वक ऐका. तर मित्रांनो, जराही आपण आता टाइम वेस्ट न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिल्या गोष्टीवरती जाऊया. त्याच्यामध्ये तुम्हाला या पहिल्या गोष्टीवरती लक्ष द्यायचं आहे की सकाळचं जेवण जे तुम्ही करणार किंवा रात्रीचं जेवण करणार, त्यावेळी तुम्ही लक्षात ठेवा की सकाळी जे पण तुम्ही नाश्ता कराल ते लक्षात ठेवा की तुम्हाला ते जास्त करायचं आहे. आणि ज्यावेळी तुम्ही रात्रीचं जेवण करणार त्यावेळी लक्षात ठेवा की तुम्हाला ते खूप कमी प्रमाणात जेवायचं आहे. काय होतं मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही सकाळी उठता, खूप सारी लोक चहा पितात, नमकीन खातात, खूप थोड्या प्रमाणात फूड खातात, तर हे तुम्हाला टाळायचं आहे. सकाळी उठल्यावरती तुम्हाला जास्त ब्रेकफास्ट करायचा आहे, जेणेकरून तुमच्या बॉडीला नरिशमेंट पूर्ण दिवस मिळत राहील. रात्री झोपायच्या आधी तुम्हाला थोडं कमी खायचं आहे, जेणेकरून तुमचं रात्रीचं जेवण पूर्णपणे पचायला मदत होईल आणि बॉडीला चांगल्या प्रकारे लागेल. आता यानंतर येऊया आपण टिप नंबर 2 वरती. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की जर तुम्हाला वजन वाढवायचं आहे तर तुम्हाला एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. पण तुम्हाला इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ज्यावेळी तुम्ही वर्कआउट कराल त्यावेळी तुम्हाला थोडं हेवी वर्कआउट करायचं आहे, म्हणजेच थोडं हेवी वजन तुम्हाला उचलायचं आहे आणि मिनिमम हप्त्यातून 3 वेळा तुम्हाला एक्सरसाइज केला पाहिजे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही फुल बॉडी एक्सरसाइज देखील करू शकता. मित्रांनो, आता येऊया टिप नंबर 3 वरती, आहे जी खूप इम्पॉर्टंट आहे आणि ती करताना भरपूर चुका केल्या जातात आणि त्यामुळे वजन वाढत नाही, डायजेशन खराब होतं. तुम्ही काय करता मित्रांनो, तुम्ही जेवण करायच्या आधी पाणी पिता किंवा जेवण झाल्यानंतर लगेच तुम्ही पाणी पिता किंवा जेवत असताना मध्ये मध्ये पाणी पिता. याच्यामुळे काय होतं, त्यामुळे तुमचे जेवण चांगल्या प्रकारे पचत नाही. कारण आपल्या पोटामध्ये जे ऍसिड असतं, जे अन्न डायजेस्ट करण्यास काम करतं, हे खूप प्रमाणात डायल्यूट होऊन जातं. त्यामुळे पोटातील ऍसिडचे कॉन्सन्ट्रेशन असतं हे कमी होऊन जातं. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला मित्रांनो, तुम्ही जेवायला जाल त्याच्या 1 तास आधी तुम्हाला पाणी प्यायचं आहे आणि नंतर मग तुम्ही जेवल्यानंतर 1 तासानंतर परत पाणी प्यायचं आहे. काय होतं, जर तुम्ही जेवणाआधी पाणी नाही प्यालात किंवा 1 तास आधी पाणी प्यालात तर तुमचं पोट रिकामं राहील आणि त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त अन्न खाऊ शकाल, जे तुमचं वजन वाढवण्यासाठी खूप उपयोगी आहे. आता ह्याच्यानंतर येऊया आपल्या नेक्स्ट स्टेप्सवरती. मित्रांनो, तुम्हाला मी आधी पण सांगितलेलं आहे की जर तुम्हाला वेट वाढवायचं असेल तर तुम्हाला 3 कंपोनेंट्सवरती लक्ष द्यायचं आहे, जी काय आहे, कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट्स. या 3 कंपोनंट्स आपल्या बॉडीमध्ये बॅलन्स करून चाललं तर तुमचं वजन फास्ट वाढायला सुरुवात होईल. आणि जर यामध्ये तुम्ही प्रोटीन आणि विटामिनची मात्रा जर तुम्ही वाढवता तर तुमचं वजन नक्कीच वाढेल, त्यासोबत तुमची मसलही वाढायला सुरुवात होईल. त्यासाठी मित्रांनो, तुम्ही बिग मसल न्यूट्रिशनचा रियल मास गेनर तुम्ही वापरू शकता. तर याचा वापर कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगेन. तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला 150 मिलीलिटर पाण्यात रियल मास गेनरचं 1 लेवल स्कूप अंदाजे 75 ग्रॅम घ्यायचं आहे आणि सर्व पावडर विरघळत नाही तोपर्यंत हलवत राहायचं आहे. आणि अतिरिक्त कॅलरीज जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही ते दुधासोबतही घेऊ शकता. ज्यावेळी तुम्ही हे प्यायला सुरुवात कराल तुमच्या बॉडीमध्ये खूप एनर्जी यायला सुरुवात होईल. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर तिथे जाऊन तुम्ही नक्की त्याला विकत घ्या. तर ती वजन वाढवण्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो. त्यानंतर आपण आता येऊया आपल्या पुढच्या स्टेप्सवरती. बघा मित्रांनो, तुम्हाला आधी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही जे पण जेवण जेवता ते पचन होणं गरजेचं आहे, त्यावेळी तुम्हाला ते तुमच्या बॉडीला लागेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला तुमचं जेवण चांगल्या प्रकारे पचवायचं आहे तर तुम्ही एक आसन करू शकता. या आसनाला बोलतात वज्रासन. तर या आसनाला आपण काही अशा प्रकारे परफॉर्म करतो. असं करत असताना काय होतं, जे पण तुम्ही जेवण जेवता चांगल्या प्रकारे पचन होतं त्याचं आणि तुमच्या शरीराला लागतं, जे की तुमच्या बॉडीचं वजन वाढवण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे.
तरी आज मी तुम्हाला आसन कधी कधी करायचं आहे हे तुम्हाला मी सांगतो. तुम्ही ज्या पण वेळी जेवण जेवाल आणि जेवल्यानंतर तुम्ही लगेच ह्या पद्धतीने जर तुम्ही या आसनाला आसनासारखी जर तुम्ही बसलात तर तुमचं जेवण खूप फास्ट पद्धतीने पचतं आणि ते आपल्या शरीराला लागतं. सुरुवातीला तुम्ही या आसनाला फक्त 30 सेकंद करा. सावका सावकाश या आसनाला तुम्ही 5 मिनिटांपर्यंत घेऊन जावा. जर तुम्ही जेवल्यानंतर लगेच 5 मिनिटं या आसनाच्या पद्धतीने तुम्ही बसाल तर तुमचं जेवण लवकर पसेल आणि तुमच्या शरीराला लागेल. तर ह्या ज्या पण गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्याचा उपयोग करून तुम्ही आपलं वजन लवकरात लवकर तुम्ही वाढवू शकता. त्याचबरोबर तुम्ही तुमचे मसलची साईज देखील मित्रांनो तुम्ही वाढवू शकता. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपल्या व्हिडिओला आपल्या 3 फिटनेस या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती. आजच्यापुरती एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.